नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या विमानतळाला वंदनीय दिबा पाटील साहेबांचंच नाव मिळायला पाहिजे हे बोलताना आम्हा कार्यकर्त्यांमधून एक शब्द आपल्याला आता गाळावाच लागेल, तो म्हणजे आमचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही. हे जे शब्द आपण बोलतो, आमचा त्या नावाला विरोध आहे. आमचा त्या नावाला विरोध आहे राहणार, कारण आमच्या बापाच्या नावाला तुमचा विरोध आहे. आणि जेव्हा आपण हे बोलायला सुरुवात करू, ते या बोलण्यामागे कोणी असं समजू नये की आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करतो, ते आमच्या मनातच नाही. पण जर तुम्हाला माझ्या बापाचं नाव मान्य नसेल, तर माझ्या बापाचं नाव मान्य नसणाऱ्या तुमच्या बापाचं नाव मी का म्हणून द्यावं? भगतसाहेबांनी ही भावना चांगल्या पद्धतीने मांडली. मी या व्यासपीठावरून कृती समितीला वारंवार विविध मीटिंगमध्ये काही सूचना केल्या आणि त्या सूचनेअंतर्गत बऱ्याच वेळेला व्हॉट्सॲपवर ज्या चर्चा होतात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, मी व्यक्तही होत नाही. पण जे सहभागीच नसतील त्यांनी प्रश्नही विचारू नयेत, हा एक सल्ला इथून देतो मी. आणि ज्याला सहभाग करायचा आहे त्यांच्या मनात प्रश्नच उरत नाही, हा इथे बसलेल्यांमधून लक्षात येतं. मी व्यासपीठाला एक आणखी विनंती करतो, विभागवार आपण ज्या सभा घेणार आहोत, जर समाज एकत्र करायचा आहे तर समाज एकत्र करण्यासाठी वंदनीय दिबा पाटील साहेबांच्या नावात एवढी धमक आहे की समाज आज एकवटलाय. या एक झालेल्या समाजाचं येथील आपण केवळ भूमिपुत्र भूमिपुत्र बोलून चालणार नाही, आपल्याला सर्वसमावेशक आणि सर्व व्याप्ती करायची आहे. मग आपला भूमीचा मालक म्हणून भूमिपुत्र आणि आज सागराचा मालक म्हणून माझा सागरपुत्र. आजचीच एक वाईट घटना समोर आली आहे, कोस्टल रोड, ज्या कोस्टल रोडला आमच्या सागरपुत्राचा विरोध आहे, त्या कोस्टल रोडचं काम बंद करण्याचा अंतर्गत आदेश असून सुद्धा आज तिथे जबरदस्तीने पोलीस बंदोबस्तामध्ये ते काम सुरू करण्याचा अश्लाघ्य प्रकार शासनातर्फे तिथे केला जातोय. आपल्याला त्यांना सुद्धा बळकटी द्यायची आहे, कारण आज माझ्या बापाचा सातबारा इथं होता म्हणून मी भूमिपुत्र. मग ज्यांचा सातबाराच नव्हता आणि सागरामध्ये राहून ज्यांनी कष्ट केले ते माझे सागरपुत्र, या इथल्या भूमीतले पुत्र आहेत. त्यांनी सागरात शेती केली, आम्ही आगारात शेती केली, हेच फरक आमच्यामध्ये आहे. फक्त आमचा सातबारा आमच्या नावे झाला, त्यांचा सागर मात्र आजपासून, म्हणजे आजपर्यंत त्यांचं रेकग्निशन कोणी दिलं नाही. तर आपण ज्या विभागवार सभा घेत आहोत त्या विभागवार सभामध्ये माझ्या सागरपुत्राला पण आपण समावेश करून घ्यावा, हा माझा हट्ट असेल. त्याचबरोबर विभागवार एवढे प्रश्न आहेत, मी सगळेच प्रश्नांची वाच्यता इथं करणार नाही. मी कल्पना दिली आहे माझ्या कृती समितीच्या माझ्या नेत्यांना, परंतु तरीसुद्धा आज प्रेक्षक म्हणून आपण सर्वांना सांगतो, मी ज्या भिवंडी तालुक्यातून इथं येतो, ज्या ठाणे जिल्ह्याला प्रतिनिधित्व करतो, त्या ठाणे जिल्ह्यात 29 प्रकल्प माझ्या भूमिपुत्रावर जबरदस्तीने लादलेत. 29 प्रकल्पामध्ये माझ्या भूमिपुत्राच्या जागा जबरदस्तीने भूसंपादन होत आहे. आणि हे सगळं होत असताना आम्ही मूक गिळून कसं गप बसणार? माझ्या विरार अलिबाग कॉरिडॉरमध्ये 100 मीटरच्या रस्त्यामध्ये आज आपल्या भूमिपुत्रांची लँड होल्डिंग 2 एकर 3 एकरपेक्षा जास्ती नाही. पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी आम्ही नाही आहोत, आमच्याकडे 3-4 एकरपेक्षा जागा जास्ती नसतात. एका 100 मीटरच्या रस्त्यामध्ये किमान 2 ते 2.5 एकर जागा त्या शेतकऱ्याची गेली, बहुतांश शेतकरी भूमिहीन होत आहे. या सगळ्या प्रकल्पांना कुठेतरी विरोध व्हायला पाहिजे. मुंबई वसवली ना तुम्ही, मुंबईला पाणी पाजायचं होतं, आम्ही भूमिपुत्रांनी जागा दिली ना जलवाहिनी आमच्याच जागेमध्ये. मुंबईला तुम्हाला वीज पुरवायची होती, आमच्याच जागेमध्ये हायटेन्शनचे तुम्ही खांब लादलेत. मुंबईला रस्ते पाहिजे, आम्ही दिले. माझा शहापूरचा, माझा मुरबाडचा तेथील भूमिपुत्र आजही पाण्यासाठी तडफडतोय. आजही 4-4 किलोमीटरचे हंडे आणतात माझ्या आया बहिणी डोक्यावरून. कुठल्या कशासाठी हा विकास? विकास म्हणजे नक्की काय? आमच्यावर जबरदस्ती लादलेला हा विकास आम्हाला नकोय. आता आम्हाला आमचा स्वयंविकास करायचा आहे, त्यासाठी ही कृती समिती, हे व्यासपीठ या आमच्या प्रत्येक भूमिपुत्रांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं, यासाठी मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो. आणि नेतृत्व कोणी करावं यापेक्षा कर्तृत्व करा, आम्ही तुम्हाला नेतृत्व स्वीकारायला तयार आहोत. बरोबर आहे ना?
कर्तृत्व दाखवा तुम्ही सगळेच आमचे नेते आणि मी जास्ती वेळ देत नाही मला संधी दिली तरी सुद्धा माझ्या ठाण्यातर्फे माझ्या भिवंडीतर्फे कृती समितीला मी आवाहन करेन की आमच्या इथे सुद्धा अशा प्रकारचा भूमिपुत्र मेळावा आपण भरण्याची संधी आम्हाला द्यावी. आमचे नेते आदरणीय लोकनेते आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब ज्या या कृती समितीचे समन्वयक सुद्धा आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करावी या संदर्भात आम्ही ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहोत. आणि मुळात आपणा सर्वांना या प्रेक्षकांच्या वतीने या इथे जमलेल्या भूमिपुत्रांच्या वतीने हात जोडून विनंती करतो आता आम्हाला आपल्यामध्ये फूट नकोय. कृपा करून आपण सगळे एक राहा तरच आपण ही लढाई लढू शकू. पक्षीय निष्ठा प्रत्येकाने बाळगाव्या त्याबद्दल माझं दुमत नाही. माझं मी तेवढा मोठाही नाही की आपणा सर्वांना तो सल्ला देईन पण आपण सगळे आदरणीय आहात. आपल्या चरणी माथा ठेवून परत रिक्वेस्ट करतो भूमिपुत्रांसाठी एकत्र आलात आपल्यामध्ये दुही निर्माण होत असेल मोठेपणा तुम्ही स्वीकारा. ज्यांना कोणाला काही वाटत असेल त्यांच्याच पालकत्व तुम्ही घ्या पण ही लढाई आता थांबता कामा नये.